वेलकम बैक माय चैनल स्वाती किचन। आज अपन दाल पकवान बनवने की रेसिपी बघणार आहोत। दाल पकवान बनवने साठी चना डाळ अपन एक तास पाण्यात भिजत घातलेली आहे। टमाटर एक टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे। सोडा, आमचूर पावडर, अद्रकाची पेस्ट, मीठ, हळद, लाल मिरची पावडर, तेल आणि पकवान बनवण्यासाठी एक वाटी मैदा। चना डाळ आपण एक तास ही भिजून घेतली। एक तास ही चना डाळ भिजवल्यामुळे डाळ लवकर शिजते। आता आपण एका कुकरमध्ये एक तांब्या पाणी टाकून उकळायला ठेवायचं आहे। पाणी उकळलेलं आहे आपलं आणि त्यात आता ही डाळ टाकून घ्यायची। त्यात अर्धा चमचा सोडा, हळद अर्धा चमचा आणि एक चमचा मीठ टाकून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आता आपण पकवान बनवताना एक वाटी मैदा घेऊन त्यात स्वादानुसार मीठ, तेल 3 चमचे टाकून त्यानंतर थोड़े ओवा आणि जिरे सुरगळून टाकायचं आहे। आणि तेलात व्यवस्थित हा मैदा एकजीव करून घ्यायचा। तेलात व्यवस्थित हा मैदा एकजीव करून झाल्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे, आपल्याला घट्ट गोळा बनवायचा आहे। आणि आता आपला हा घट्ट गोळा मळून झालेला आहे। त्याला वरून थोडंसं तेल लावून 20 मिनिटे आता हे झाकून ठेवायचं आहे। 20 मिनिटे झाकून ठेवायचा। आता आपण डाळीला तडका देऊन घ्यायचा आहे। तेल टाकल्यानंतर त्यात अर्धा चमचे जिरे, अद्रक, हिंग, थोड़ी हळद पावडर, हा कापलेला एक टमाटर त्यात टाकून घ्यायचा आहे। टमाटर व्यवस्थित तेलात परतून झाल्यानंतर त्यात एक चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि झाकण ठेवून 1 मिनिट तेल सुटेपर्यंत ठेवायचं। आता डाळीला आपण 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि डाळ आपली
व्यवस्थित शिजून झालेले आहे। आणि आता परतवलेल्या ह्या तडक्यामध्ये हे डाळ आपण टाकून घ्यायचे आहे। आणि आता ह्या डाळीमध्ये आपण अगोदर एक चमच मीठ टाकलेलं आहे, परंतु पुन्हा अजून एक चमचा मीठ, एक चमचा आमचूर पावडर। आमचूर पावडर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास टाकायची किंवा नाही टाकली तरी चालते, किंवा तुम्ही लिंबाचा रस टाकू शकता। आणि एक मिनिट झाकण ठेवून पुन्हा उकळवून घ्यायचं आहे। आता एक मिनिटाने आपली ही डाळ तयार झालेली आहे। त्यावर थोडीशी आता कोथिंबीर टाकायची। डाळ ही घट्टच करायची असते। आता आपली डाळ तयार झालेली आहे। आता आपण पक्वान बनवण्याची सुरुवात करूया। आता आपलं हे घट्ट पीठ 20 मिनिटे भिजून झालेलं आहे। आता याचे एकसारखे लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे। आता ह्या पिठाचे आपण एकसारखे लिंबा एवढे गोळे करून घेतले आहे आणि ते आता लाटून घ्यायचे आहे। पुरी ही पापडापेक्षा थोडी जाड आणि चपातीपेक्षा थोडीशी पातळ लाटून घ्यायची। आणि ह्या पुऱ्यांना चमच्याने, काटेरी चमच्याने टोचून घ्यायचं आहे। आपल्याला ह्या पुऱ्या फुगवायच्या नाहीत, म्हणून थोडं थोडं टोचून घ्यायचं आहे। आणि आता ह्या सगळ्या पिठाच्या सगळ्या पुऱ्या आपण अशाच पद्धतीने लाटून घ्यायच्या। आता आपण ह्या सगळ्या पिठाच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आणि त्या तळायच्या आहेत। तेल आपलं तापत आलेलं आहे। एकदा की तेल तापलं की गॅसची फ्लेम लो करून ठेवायची आहे। आता तेल तापल्यानंतर आपण ही पुरी तेलात सोडायची आहे। पुरी अशा पद्धतीने जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीने लाटायची आहे। आणि तेलामध्ये दाबून धरायची आहे। पुरी या फुगल्या नाही पाहिजे। आणि पुरी तळायला 1 ते 1.5 मिनिट लागला पाहिजे। आणि सगळ्या पुऱ्या अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत।